जळगाव पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या प्रतिभा महेंद्र जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे। सोयगाव तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या प्रतिभा महेंद्र जाधव यांची बिनविरोध निवड झाली। त्यामुळे सोयगाव तालुका पंचायत समितीवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम राहिले आहे। रस्तुल बी पठाण यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर नव्याने सभापती निवडीसाठी शुक्रवार रोजी सोयगाव पंचायत समितीच्या सभागृहात प्रक्रिया पार पडली। प्रारंभी भाजपच्या लता विकास राठोड यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता। ऐनवेळी लता राठोड यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या प्रतिभा महेंद्र जाधव यांची बिनविरोध निवड झाली। पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या सभापती पदाच्या निवडीकरिता दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। यावेळी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, पंचायत समिती सदस्य रुस्तुल बी पठाण, साहेबराव गायकवाड, धरमसिंग दारासिंग चव्हाण, प्रतिभा जाधव, लता राठोड, संजीवन सोनवणे आदींची उपस्थिती होती। दरम्यान शिवसेनेच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती प्रतिभा जाधव तसेच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सुरेखा प्रभाकर काळे यांचा विजय झाल्याने महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दोघींचाही सत्कार करण्यात आला। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, तालुका प्रमुख प्रभाकर काळे, तालुका संघटक दिलीप मचे, शहर प्रमुख संतोष बोडखे, शिवाप्पा चोपडे, उस्मान खान पठाण, श्रीराम पाटील, राजमल पवार, योगेश पाटील, राधेश्याम राठोड, भगवान वारुणे आदी उपस्थित होते। वृत्त प्रतिनिधी दिलीप देसाईसह पूनम परदेसी, सोयगाव।